जिन बच्चों ने अपने माता पिता को खोया, जिन परिवारों ने अपने कर्ता पुरुष या कर्ता महिला को खोया, ऐसे लोगों को सह्याद्री फाउंडेशन की ओर से गुरुवार को सहायता राशि प्रदान की गई। इस दौरान विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा भी उपस्थित थी। कोरोना काल में हर किसी को अनेक समस्याओं का सामना करना पड़ा है। इस दौरान कई लोगों ने अपने माता पिता को भी खोया है, जिसके चलते ऐसे लोगों को सह्याद्री फाउंडेशन की ओर से गुरुवार को सहायता राशि प्रदान की गई। इस अवसर पर बात करते हुए विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा ने बताया कि सह्याद्री फाउंडेशन ने गूगल और माइक्रोसॉफ्ट से बात कर सार का निधि लाकर ऐसे परिवारों को 30,000 रुपए सहायता राशि प्रदान की। उन्होंने आगे बताया कि ऐसे बच्चों के लिए प्रशासनिक स्तर पर भी कार्य किया जा रहा है। ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा कृती दलाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या विविध योजनांचा समन्वय यांच्यासाठी आणि योजनांच्या पलीकडे सामाजिक संस्थांच्या मार्फत आवाहन करून त्यांना ही मदत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करेन। त्याचबरोबर केवळ मदत, आर्थिक मदत देऊनही पुढे ह्या कुटुंबामधली जी काही स्त्री आहे जी एकटी पडलेली आहे तिलासुद्धा मदतीचा हात म्हणून जे म्हणतो आपण की लाईव्हलीहूड साठी किंवा तिला उदरनिर्वाहाचं साधन देण्यासाठी तिला एखादं प्रशिक्षण देणं, एखादं कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षणासाठी मदत करणं आणि मग तिला एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी बचत गटाच्या मार्फत मदत करणं अशा प्रकारचं देखील काम, मोठं काम आपल्या जिल्ह्यामध्ये आणि नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये होऊ शकतं। त्याबद्दल मी नक्कीच विभागीय आयुक्त म्हणून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आढावा घेत राहीन आणि अशा प्रकारची जे शोधलेली कुटुंब आहेत आणि जे शोधायची कुटुंब आहेत त्याचा पाठपुरावा करून आपल्या प्रतीने जितकं प्रयत्न करून ह्यांना मदत होऊ शकते मी मदत करेन। माझं सर्वांनाच या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आव्हान राहील की आपण देखील जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांपर्यंत जाऊन आपण जर मदतीचा हात मागितला तर मी एवढं खात्रीशीर म्हणू शकेन की आमचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि आमचं जे काही उपविभागीय आणि तहसील कार्यालय आहे ते नक्कीच आपल्याला मदत करण्यासाठी तेवढी यंत्रणा मी सज्ज करून ठेवेन। इस वक्त उन्होंने आगे कहा कि जिला स्तर पर ऐसे बच्चों के लिए प्रशासन की ओर से कृति दल बनाए गए हैं, जिसमें जिलाधिकारियों के साथ बैठक लेकर ऐसे बालकों परिवारों को ढूंढने का कार्य कर उन्हें ऐसी योजनाओं से लाभान्वित किया जाएगा। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार, BCN News, नागपुर।